नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खूप दिवसांतर मी आज तुमच्या पुढे आलो आहे। याचं एक कारण आहे, मी आजारी होतो आणि मला डेंग्यू झाला होता, तर आता मी पूर्णपणे बरा झालो आहे। मित्रांनो, आपण बघतच असाल की सध्या सगळीकडे डेंग्यू आणि मलेरियाचे पेशंट्स वाढत आहेत, सगळं हॉस्पिटल फुल आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की डेंग्यू हा रोग मच्छर चावल्याने होतो आणि यामुळे तीव्र डोकेदुखी, उलटी जुलाब आणि जॉईंट पेन या त्रासाला सामोर जावं लागतो। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर कसं आलो, या सगळ्या गोष्टीतून मी लवकरात लवकर बरा कसं झालो, याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। कदाचित या माहितीमुळे कोणाला तरी याचा फायदा होईल। तर मित्रांनो, डेंग्यूमुळे रक्तातले प्लेटलेट काउंट झपाट्याने कमी होतात आणि यामुळे पेशंट खूप वीकनेस होऊन जातो। तर एका नॉर्मली एका निरोगी व्यक्तीच्या प्लेटलेट काउंट 1.5 लाख ते 4.5 लाखच्या दरम्यान असल्या पाहिजेत। तर माझ्या प्लेटलेट काउंट 45,000च्या खाली गेल्या होत्या। तर मी 2-3 दिवस लोकल डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतला, बट त्याचा मला इतका फायदा झाला नाही। मग मी ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये, माझा ट्रीटमेंट चालू होता। तर या सगळ्या गोष्टी करत असताना मी रोज सकाळी उपाशीपोटी पपईच्या पानांचा रस सेवन करत होतो आणि हे रेग्युलरली मी 3-4 दिवस याला फॉलो केलं आणि माझा हॉस्पिटलमध्ये रोज ब्लड टेस्ट होत होता आणि त्याचा रिपोर्ट मला दुपारी मिळत होता। तर मित्रांनो, माझ्याकडे सगळ्या ब्लड टेस्टच्या सगळ्या रिपोर्ट्स आहेत, विथ प्रूफ मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, पहिल्या दिवशी माझे प्लेटलेट काउंट झाले 54,000 आणि दुसऱ्या दिवशी माझे प्लेटलेट काउंट झाले 78,000 आणि तिसऱ्या दिवशी माझे प्लेटलेट काउंट झाले 1,44,000 आणि चौथ्या दिवशी माझे प्लेटलेट काउंट झाले 1,95,000। तर नॉर्मली 1.5 लाखपर्यंत असल्या पाहिजेत, नॉर्मली 1.5 लाख असल्या पाहिजे। तर माझे 1,95,000 असे प्लेटलेट काउंट वाढत गेले। तर मित्रांनो, ॲक्च्युली मी ॲडमिट झाल्यानंतर 2 दिवसानंतरच मला बरं वाटत होतं, पण या पपईच्या पानांच्या रसामुळे कितपर्यंत मला फायदा होत आहे ही मला गोष्ट जाणून घ्यायची होती। मग मी माझ्या बाजूला असलेल्या पेशंटबद्दलची माहिती घेतली। तो पण सेम डेंग्यू रुग्ण होता आणि त्याचं पण एज सेम होतं आणि तो पण माझ्यासारखा यंग होता। तर त्याचा ब्लड टेस्टचा रिपोर्ट पण दुपारी येत होता आणि मग मी काय केलं, माझा ब्लड टेस्ट रिपोर्ट आणि त्याचा ब्लड टेस्ट रिपोर्ट दोघांचा रिपोर्ट मी कम्पेअर केला, पण त्याचे प्लेटलेट काउंट 10 ते 20 पटीने वाढत होते आणि माझे प्लेटलेट काउंट 60 ते 70 पटीने वाढत होते। तर या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटलं की त्या पपईच्या पानाच्या रसामुळे माझ्यामध्ये काहीतरी फायदा होत आहे। तर मित्रांनो, मी आणखीन एक गोष्ट ऑब्झर्व केली की डॉक्टरांनी मला बऱ्याच गोळ्या लिहून दिल्या होत्या, तर त्यापैकी ही एक टॅबलेट आहे, तर याचं नाव आहे कॅरीपिल। तर हे टॅबलेट एका पपईच्या पानाच्या रसापासून बनवलेले आहे। तर यामध्ये तुम्ही मागे पाहू शकता की क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की पपया लीफ एक्स्ट्रॅक्ट टॅबलेट। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निष्कर्ष एवढाच आहे की डेंग्यू रुग्णांसाठी पपईच्या पानांचा रस हा खूप फायदेशीर आहे। यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो आणि यामुळे प्लेटलेट काउंट वाढतात। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही माहिती गरजू लोकांना नक्की शेअर करा, तर मे बी ह्या माहितीमुळे कदाचित त्यांना फायदेशीर ठरेल।